वसई पूर्वेच्या मधुबन परिसरात बिल्डरने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. करण तिवारी असं या बुडलेल्या मुलाचं नाव असून तो नालासोपारा पूर्व शिर्डीनगर येथील रहिवासी होता. गुरुवारी सायंकाळी 4 सुमारास 8 ते 10 मुलांचा ग्रुप हा नालासोपारा पूर्व शिर्डीनगर इथून वसईच्या मधुबन परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बिल्डरने बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. त्याच पाण्यात मुलांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने यात एकाचा बुडून मृत्यू झाला तर इतर मुलं सुखरूप आहेत. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. मात्र वसईच्या मधुबन परिसरामध्ये मोठमोठे कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना बिल्डरांकडून त्या ठिकाणी राबवल्या नसल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अशा बिल्डरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या कन्स्ट्रक्शनच्या कामाचा जो खड्डा आहे जो बिल्डरने तसाच ओपन ठेवलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही मुलं पोहण्यासाठी उतरली आणि पोहताना त्या 8-10 ते 15 फुटाच्या खड्ड्यामध्ये हा मुलगा ज्याचं नाव आहे करण तिवारी हा मुलगा तिथे बुडाला. बुडल्यानंतर घटनास्थळावरती आम्ही गळाने आणि बांबूच्या सहाय्याने सर्चिंग करून हा एक 15 ते 20 मिनिटाच्या सर्चिंगमध्ये हा मुलगा आम्हाला हाती लागला आहे आणि त्याचा जो मृतदेह आहे तो आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आम्ही पोहायला नव्हतं गेलेलो, आम्ही फिरायला आलेलो. त्यातले दोघं जण तिकडे फिरायला गेले आणि आम्ही दमलेलो म्हणून आम्ही इकडे बसलेलो. तर मग एक छोटा पोरगा आला, तो उडी मारला आणि मग नंतर आम्ही त्याला असंच मस्ती मस्ती मध्ये विचारलं की पाणी केवढं आहे. तर तो बोलला एवढूसच पोरगा होता, तो बोलला माझ्या एवढे. तर मग तो आला लगेच आणि मग आम्ही लोक असं तिकडे पाण्यात बसलेलो आणि हा फक्त असा उभा राहिला. तर माती बुडबुडीत होती, त्याचा पाय सरकला. जसं पाय सरकला हा पुढे गेला, तर पुढे गेला तसं मी उडी मारली, त्याला वरती खेचलं. तो वरती आला, श्वास घेतला आणि लगेच मग पूर्ण हात माझ्या हातातून सुटला. तर लगेच खालती घुसला. ते बिल्डरने एक करून ठेवलंय, खड्डा खोलून ठेवलाय बिल्डिंग साठी. बिल्डरवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याने ज्यांनी खड्डा खोदला ना त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे.